नमस्कार मित्रांनो, आज मला शूटिंगला जायचं आहे पुण्याला. तर बसमध्ये आलो आहे, आपल्याला तर सांगितलं बाहेर निघा, मग दुसरी बस पकडली, नशिबाने विंडो सीट भेटली मला. तुषार पण आहे माझ्या शेजारी, मस्तपैकी हवा खात, सकाळ सकाळची थंड हवा खात. मी आता जवळपास खडकच्या जवळपास पोचलो आहे. हळूहळू गाडीची गर्दी पण कमी होत चालली आहे. आता हळूहळू पुण्यात जसं जाईल आपण तसं तसं ट्रॅफिक लागेल, उन्हाच्या सहाय्या आपण हळूहळू जाणवायला लागेल. ऑलमोस्ट पोचलोय आपण स्वारगेटला, उतरून आता मी पुढे जाण्यासाठी रिक्षामध्ये बसलोय. तुषारचं चालू आहे मित्रांसोबत कॉलवर बोलणं. म्हणलं होतं आम्हाला सिंगल ऑटो भेटेल, पण हा बिचारा शेअरिंग मध्ये आम्हाला घेऊन चाललाय. शिट बघतो भेटतात का, स्वारगेटच्या एरियात असले जाईत आपल्याला भेटणार. चला, त्याला दोन सीट भेटलेत आमच्यासोबत, ऍडजस्ट करून बसलोय आम्ही आणि पोचलो आपल्या दगडूशेठ हलवाई गणपती. आतमध्ये गर्दी आहे जरी बाहेर रिकाम वाढत असेल तरी. तर आपण आता श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती शेठपर्यंत आलेलो आहे. माझ्यासोबत तुषार आहे, आम्ही पुण्यातल्या काही काही ठिकाणाला फिरणार आहोत, शॉपिंग पण करणार आहे आणि नंतर फायनली मग आपलं जे शूटिंगचं लोकेशन आहे तिथं जाणार आहे. तर आमच्यासोबत राहा तुम्ही आणि दर्शन करून घ्या. चला आपण जवळपास दगडूशेठ हलवाईच्या शेजारी जाईल, रस्ता क्रॉस करूया. आपलं ट्रॅफिक सिग्नल सगळं काय आता हळूहळू आपल्याला अनुभव येईल. मी माझा कॅमेरा रिपेअरिंग टाकला आहे आणि आम्ही आता इथं पोचलो आहे नानावाड्यापाशी. अशी माहिती तुम्हाला तुषारच सांगेल. तयार आहे हे बघा, आम्ही आता नानावाड्याच्या जवळ आलो आहे. आम्ही बस पकडून औंधला जाणार आहे हॉटेलला आणि उद्या आमचा शूट राहील. ऊन तर एवढं डेंजर आहे ना, ते काय सांगायचं, चेहरा दाबायला लागले. हे बघा पुण्याचं नानावाडा, हे बघा असं रस्ता दगडूशेठवर जातो हा नानावाडा इथं आणि इकडं शनिवारवाडा लाल महल. सो तुम्ही पण या कधीतरी बघायला भेटू. चला आता आपण नानावाड्यापासून पुढं जायला निघतोय, कारण आता ऊन आहे आणि हा तुषार टेन्शनमध्ये बसला आहे पी एम टीमध्ये डोक्याला हात लावून. दुपारचा एकच्या आसपासचा पिरियड चालू आहे त्यामुळं गर्दी पण नाही आहे तशी म्हणावी. उन्हाच्या झळ्या लागतायत आणि माझ्या कॅमेराला ती चालूमध्ये फ्लिप करायचं ऑप्शन. पंडित भीमसेन जोशी कला मंदिर अशी पोचलो आहे आपण, जिथं उद्याच्याला आपलं शूटिंग होणार आहे. आज जस्ट आपण लोकेशन बघायला आलो आहे, असे तो उद्या सांगतो. आता इथून आम्ही चाललो आहे रिक्षामध्ये आमच्या राहायच्या ठिकाणी. हॉटेल सिल्वर की नावाच्या हॉटेलमध्ये आमचं राहायचं बुकिंग आहे आणि माझ्यासोबत आता ऑटोमध्ये गौतम आहे. काय गौतम भाई, गौतम पण प्रवास करून थकलेला आहे दिवसभर, मुंबईवरून आलाय तो. आणि चला आता बाकीच्या गोष्टी लॉजवर जाऊनच बघूया. हाय,
हे बघा आत्ता मी हॉटेल सिल्वर कीमध्ये आलो आहे. तर सकाळी 6 वाजता बार्शीतून निघालो आणि काहीतरी 11 वाजता आम्ही स्वारगेटला पोचलेलो. त्यानंतर आत्ता आम्ही दिवसभर पूर्ण लोकेशन हंटिंग आणि आमचे सेट उद्या कुठं लावायचे आहेत मूवीचे तर ते बघत होतो. आणि त्यानंतर आत्ता आम्ही आजची रात्र घालवायला इथं सिल्वर की या हॉटेलमध्ये आलेलं आहे. सो सकाळी परत उठून 6 वाजता आम्हाला सेटवर जायचे. आणि हे बघा स्वामींची मूर्ती. सो आत्ताशी आलो दिवसभरातून, आत्ता जेवण करायचं आणि त्यानंतर मग झोपायचं आहे. आमची रूम भेटली आहे, तुम्हाला रूम दाखवतो माझी. ही 2 पर्सनसाठी TV आहे आणि इकडे वॉशरूम वगैरे आहे. आत्ताच मित्रांनो आंघोळ करून मी फ्रेश झालो आहे. आता काय नाही, थोड्या वेळ जेवण येत आहे, जेवण करणे का और सोने का. आम्ही आता रामसरामच्या पाठीमागे राहिलेले आहेत, जे की थोडंसं सामान घेऊन आलेत. तुषार गेला त्यांना पिकअप करायला, पण ते काय मला भेटलेच नाही. परत चाललोय आणायला, जास्त काय डिस्टन्स नाहीये, तेवढंच आमचा नाईट वॉक. दिवसभर तर चाललंच आहे मला, दिवसभर दमलो. नाही पण दररोज जेवण झाल्यावर चालतो. आज आपण जेवण, आज जेवणाच्या आधीच म्हणलं चालून घेऊ, नंतर जेवण झाल्यावर डिस्कशन करून डायरेक्ट झोपायचं. व्लॉग बनवायचं खरं सांगायचं झालं तर मला वेळ नव्हतं, मला पण नाहीच आहे. तुमच्यासाठी आम्ही ट्राय करतो. गाडी आहे त्यांची? नाही गाडी आले नाही. तेवढंच आहे. आपण बाकी उद्याच्या शूटिंगच्या सेटवर काय होत आहे हे पण मी तुम्हाला दाखवतो. अंदाजे मला वाटतं सकाळी 7 ची आमची शिफ्ट आहे. 6 कॉल टाईम आहे. सकाळी 6 आम्हाला तिथं पोहोचावं लागेल. 6 वाजता सकाळी ब्लॉग सुरू होईल माझा. आणि हा ब्लॉग कसा वाटला हे तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि मॉर्निंगपासून आगला नवीन एक ब्लॉग असा. थँक्यू.